नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली, विषय खेळू करू शिकू, घटक 2.1 वस्त्र निर्मिती, उपघटक चिंटूची गोष्ट, चित्रकथा, पान नंबर 50। आज आपण वस्त्र निर्मिती या घटकांतर्गत चिंटूची गोष्ट या चित्रकथेविषयी माहिती पाहणार आहोत। कपड्यांविषयी संवाद, चिंटूची गोष्ट, चित्रकथा। या कथेमध्ये आज आपण चिंटू नावाचा एक लहान मुलगा आहे, तो कपडे घालायचा फार कंटाळा करत असतो, त्याविषयीचा संवाद या चित्रकथेतून आपण पाहणार आहोत। काय म्हणावं या मुलाला, कपडे घालायचा फार कंटाळा करतो, आई म्हणत आहे। पुढे पहा, चिंटू अरे शाळेत जातोस ना, कपडे घाल पाहू, आई चिंटूला म्हणत आहे। चिंटू काय म्हणतो पहा, मला नकोत कपडे, मी नाही घालणार, जा। पुढे ताई चिंटूला म्हणत आहे, ए दादा चल आपण जादूचे खेळ पाहायला जाऊया, याला ठेवू घरीच। चिंटू परत जाऊन झोपतो। आता चिंटू काय म्हणत आहे पहा, आई ताई दादा कुठे गेलेत? आई काय म्हणते पहा, ते जादूचे खेळ पाहायला गेलेत। पुढे चिंटू काय म्हणतो पहा, मला का नेलं नाही, मी पण जाणार। आता आई काय म्हणते पहा, अरे पण तू कपडे कुठे घातले आहेस, असाच उघडा जाणार का? चिंटू काय म्हणतो पहा, आता नाही मी उघडा राहणार, घालतो मी कपडे, दे लवकर। अशा प्रकारे आज आपण विविध चित्रांच्या सहाय्याने चिंटूची गोष्ट या चित्रकथेविषयी माहिती पाहिलेली आहे। धन्यवाद।